विधानसभा हे एक सर्वोच्च घटनात्मक व्यासपीठ आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यावर दबाव आणण्याचा जो प्रकार चाललेला आहे हा पूर्णपणे अयोग्य आहे। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। दुसरी बाब अशी आहे की कालच आपण बघितलेलं आहे की हिअरिंग झालेलं आहे आणि ही प्रोसेस चालू आहे, असं असताना सुद्धा वेगवेगळे ज्या बातम्या ह्या संदर्भात दिल्या जातात त्या संपूर्णपणे अयोग्य आहेत। कारण ज्या मणिपूरच्या न्यायालयाचा रेफरन्स हा दिला जातो त्या मणिपूरच्या असेंब्लीमध्ये घेतलेल्या निर्णयाबद्दलचा जो रेफरन्स दिला जातो ती केस जी केशम सिंग विरुद्ध अध्यक्ष मणिपूर असेंब्ली होती 3 वर्षापेक्षा जास्त पेंडिंग होती। दुसऱ्या एका मणिपूरच्याच केसमध्ये ज्या वेळेला अध्यक्षांनी दिलेला निर्णय आणि हायकोर्टाने दिलेला निर्णय हा डिस्क्वालिफिकेशनचा असताना त्या संदर्भात सुद्धा अर्जदारांचं म्हणणं किंवा जो याचिकाकर्ता होता त्याचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, या कारणासाठी सुप्रीम कोर्टाने तो निर्णय रद्द करून पुन्हा एकदा त्याचं हिअरिंग घेण्यासाठी सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्याचं हिअरिंगसुद्धा त्या ठिकाणी झालं। ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेले जे निर्णय मला कुठल्याही ह्याच्यावर कॉमेंट करायचं नाही, परंतु ह्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एखाद्या आमदाराचं तुम्ही ज्याला डिस्क्वालिफिकेशन करता आणि ते डिस्क्वालिफिकेशन करत असताना त्याला पुरावे मांडण्याचे किंवा ते पुरावे ज्या फॅक्टकडे लीड करतात ते सिद्ध करण्याची संधी देण्यात आलेली नसेल तर तो अन्याय हा त्या कॉन्स्टिट्युएन्सीमधल्या मतदारांवर सुद्धा होत असतो। हे स्पष्ट केल्यानंतर प्रत्येक जी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट लिहिलेलं आहे की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल हिअरिंग दिलं पाहिजे, त्यांना पुरावे त्या ठिकाणी दाखल करण्याची संधी दिली पाहिजे आणि ते पुरावे कुठे लीड होतात त्या संदर्भातलं सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्याची संधी त्याला मिळाली पाहिजे। असं असताना सुद्धा ज्या प्रकारे दबाव आणण्याचं किंवा विधानसभा हे एक सर्वोच्च घटनात्मक व्यासपीठ आहे त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यावर दबाव आणण्याचा जो प्रकार चाललेला आहे हा पूर्णपणे अयोग्य आहे। आपली सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली याचिका आहे, या याचिका ज्या वेळेला सुभाष देसाई यांनी केलेली होती त्याच्यामध्ये त्यांची प्रेयर होती की स्टेटस को मेंटेन करा, कोणालाही डिस्क्वालिफाय करू नका। याच्यामागे त्यांची कदाचित अशी भावना असू शकेल की आमचे सदस्य डिस्क्वालिफाय झाले तर काय, पण तुम्ही एकाच केसच्या संदर्भात दोन दोन भूमिका घेऊ शकत नाही। इथं जर तुम्ही तो स्टेटस को त्या ऍप्लिकेशनमध्ये मागितलेला आहे आणि इथं मात्र तुम्ही अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताय की ताबडतोब निर्णय द्या, जी सेट प्रोसिजर आहे ही प्रोसिजर सेट करायलाच लागते। कशा तऱ्हेने याची सुनावणी घेतली जाणार आहे याच्या संदर्भात जर आपण दुसरी याचिका हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली असली तर त्या संदर्भात अध्यक्षांचं जे म्हणणं आहे ते माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टात आतापर्यंत पोचलेलं सुद्धा असावं। हा शेवटी अध्यक्षांचा अधिकार आहे की ते कशा तऱ्हेचं प्रोसिजर फायनल करतायत आणि हे प्रोसिजर त्यांनी केलेलं असताना सुद्धा अशा तऱ्हेचे आरोप करणं संपूर्णपणे चुकीचं आहे। याच्यामध्ये लोकांची सुद्धा दिशाभूल होते। सुप्रीम कोर्टामध्ये जर तुमची याचिका दाखल असेल तर त्याच्यामध्ये काय प्रोसिजर सेट केली हे ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाच्या समोर येणार त्याला तुम्हाला सुद्धा ते समजू शकतं। आजच त्याच्यावर टीका करणं हे संपूर्णपणे निरर्थक आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सगळ्या निर्णयांच्या विरोधात ही मागणी केली जाते आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला व्यक्तिगत ऐकण्याची संधी दिली गेली पाहिजे हे सुप्रीम कोर्टानेच त्या ठिकाणी यापूर्वीच्या केसमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी जर अध्यक्ष करत असतील तर कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर बाहेरून स्टेटमेंट देऊन दबाव आणण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यातून जनतेची दिशाभूल करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे हे मला ठामपणे सांगायचं आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।